नमस्कार मैत्रिणीनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर। आणि मैत्रिणीनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आषाढी स्पेशल किंवा आषाढी वारी निमित्त विठ्ठलाची रांगोळी बघणार आहे। साधी सोपी रांगोळी आहे, टिपक्यांची रांगोळी आहे बघा, ही 4 ते 1 अशा टिपक्या दिलेल्या आहेत मी, आणि त्यापासून विठ्ठलाचा चेहरा रेखाटला आहे। आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि सहजरित्या कुणालाही काढता येईल अशी रांगोळी आहे। या रांगोळीमध्ये माझ्याकडे कलरच्या रांगोळ्या जास्त नव्हत्या, त्यामुळे मी थोडंच कलर वापरलेला आहेत। पण काळा कलर वगैरे असला तर तुम्ही तो चेहऱ्याला देऊन आणि जिथं आपण विठ्ठलाला टाळा लावलेला आहे तिथं पिवळा कलर दिला तर खूप छान दिसेल। त्यामुळे कलर रांगोळीमध्ये म्हणजे व्यवस्थित असणं हे महत्त्वाचं आहे। माझ्याकडे घरात जे उपलब्ध कलर होते त्यापासून मी तुम्हाला रांगोळी तयार करून दाखवलेली आहे। कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला माझी ही साधी सोपी अशी रांगोळी कशी वाटली ते, आणि सर्वांनी माझी ही रांगोळी आषाढी एकादशीला नक्कीच काढून बघा, सगळ्यांना जमणार। आणि येणाऱ्या आषाढी एकादशीच्या माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या जीवनातील अंधकार तसेच दुःखे दूर होऊन तुमच्या जीवनात सुख येऊन दे, हीच त्या विठ्ठलचरणी प्रार्थना। किरीट आहे तिथे मी असं केसरी कलर घातलेला आहे आणि थोडंसं पांढरा कलरने डेकोरेट केलेलं आहे, कसं वाटलं बघा। आणि साईडला झेंडासुद्धा काढलेला आहे। थोडक्यातच मी रांगोळी काढलेली आहे पण खूप छान वाटली। शेवटी आपल्या मनातला भाव खूप महत्त्वाचा असतो। आपल्या मनात भाव असेल तर कोठेही आपल्याला देव भेटतो, ते म्हणतात ते काही खोटे नाही। मग ती रांगोळीच काय, कोठेही आपल्याला देव दिसतो।